वासुदेव हे त्या पोरीचं लय प्रेम आहे तुमच्यावर. कशावरून? म्हणजे काय, तिचं चालणं, तिचं बोलणं, तिचं हसणं लय खुश आहे बघा तुमच्यावर. तुम्हाला आवडते का नाही ती? लागला मनाचा काय चालू? हा करून टाका लगेच, उडवून टाका बार. म्हणजे प्रेम प्रेम म्हणतात ते हेच हेच. आता उशीर करू नका. प्रेम आणि औषध पाणी नेहमी येळेवर करावं माणसा. विचारा तिला धाडकन म्हणाव लगीन करते काय माझ्याशी? इतका स्ट्रॉंग प्रश्न विचारायचा म्हणजे तुला माहित नाही एकदम कडक लक्ष्मी आहे ती. अरे तुझ्या आयला मग काय बेता बेता विचारायचं? तुम्ही असं करा, तुम्ही गाव बाहेर बोलून घ्या व्यक्तीला, येते बघा ती आणि खडा टाकून बघायचा. नाही आली तर येणार बघा ना ती. मी सांगतो माझा अनुभव आहे. बर समजा आली पुढं. समजा आता ती पोरगी म्हणजे मी आहे. आता आल्याबरोबर पहिला प्रश्न काय विचार विचारा आपलं हे काय कसं काय? आईची तब्येत आज बरी आहे बरी आहे. आताच वैदूभाव बघून गेला आईला अगदीच मास्तूर आहे. अहो प्रिया कराला भेट काय म्हणतात ती प्रेयसी. प्रेयसी अशा वेळेला ती नटून थटून येते. आपण निस्त तिच्याकडे बघत राहायचं आणि तिला म्हणायचं वा काय झाक दिसतेस तू. काय झालं पती अशी लाजल अशी मुरडल म्हणता तरण्या ताठ्या पुरीचं लाजणं बघायला नशीब लागतं राव नशीब. म्हणजे ती लाजली तर प्रेम आहे अंगाशी आणि रागावली तर प्रेम नाही अंगाशी. बर पुढं पुढं हे मग ती तुम्हाला हळूच म्हणेल का बोलत मला मग एकदम सांगून टाकायचं. तिला भेट म्हणून काहीतरी द्याय निदान फुलं. मग तिच्या जवळ बसायचं बोलता बोलता तिचा हात आपल्या हातात घ्यायचा. हे जमेल शाबात. तिचा हात हातात घेतला होता आणि काय केलं भविष्य सांगितलं. आयला मग तिला हळूच म्हणायचं लाडके लाडके. हल्ली हा शब्द वापरत नाहीत. मग काहीतरी म्हणा हो आणि पटकन तिला विचारून टाका तू माझ्याशी लगीन करशील का. बस संपलं चला. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून की उगवत्या जसा सूर्य असेल तसा.